नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण आता ह्या शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाले सात कोटी रुपयाचे वाटप तर मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात कोटी रुपयाचे वाटप बघा कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या गावात हे वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात कोटी रुपयाची वाटप शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना आता हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात कोटी रुपयाचे वाटप झाले आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती सांगतो तर मित्रांनो बघा करपा रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते आलेल्या आसमानी संकटाना तोंड देत शेतकऱ्यांच्या तोंडाशी शे आलेला घास हिरावून नेला काहीचा मातीमोल झाला अशा परिस्थितीत विविध संकटाचा सामना करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरता स्तरवा सर्व स्तरातून मागणी होत होती तर बघा मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात कोटी रुपयाचे वाटप इगतपुरी तालुक्यातील प्रशासकीय स्तरावरून सोळा कोटीची मागणी इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यावर कधी कर्परोगाने रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते आलेल्या आसमानी संकट शेत शेतकऱ्यांच्या तोंडाशी शे आलेला घास हिरवून नेला काहीसा मातीमोल झाला अशा परिस्थितीत विविध संकटाचा सामना करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता सर्व स्तरातून मागणी होत होती प्रशासकीय यंत्रणेकडून काही शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने नुकसान भरपाई वितरित होत असल्याने आणि उरी शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे युगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने विविध संकटाने एकशे सव्वीस गावांना नुकसाने नुकसानाचा सामना करावा लागला आहे तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र सोळा हजार दोनशे आठ हेक्टर असे आहे सदर नुकसानीचे पंचनामे करून तीन मैसुली कार्यालयामार्फत सोळा कोटी वीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपये नुकसान भरपावी मिळावी अशी मागणी प्रशासकीय पातळीवर करण्यात आली होती त्यापैकी सात कोटीच्या वर रक्कम तहसीलदार कार्यालयामार्फत वाटप करण्यात आले आहे उरित रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे याआधीच एक पीक हातातून गेले असल्याने पुढील पिकासाठी मशागतीसाठी पैसा नसल्याने शेतकरी रा, राजा हवालदिल झाला आहे बळीराजाला नव संजीवनी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे शेतीच्या मशागतीला लागणारा खर्च आणावा कुटून असे संकट शेतकऱ्यासमोर उभे ठोकले आहे त्यामुळे लवकरात लवकर उरीत नुकसान भरपाई मिळावी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे युगतपुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत प्रशासकीय पातळीवर तर बघा मित्रांनो त्यांची भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत प्रशासकीय पातळीवर नुकसान भरपाईची मागणी होत असून उरित नुकसानग्रस्तांना कार्यालयाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी शासनाकडे सादर केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तीन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन केले आहे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक संयुक्त भेटीद्वारे शेतकऱ्यांच्या समक्ष नुकसानीचे पंचनामे केले आहेत लवकरच भरपाई संपूर्ण शेतकऱ्यांना मिळेल याकरता प्रश्नशील आहे शीतल कुमार तवल तालुका कृषी अधिकारी इगतपुरी तर मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र